राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या नेतृत्वाखाली महिला आघाडी, प्रदेशाध्यक्ष तथा राज्य महिला आयोग अध्यक्ष रुपाली चाकणकर, सोलापूर निरीक्षक दीपाली पांढरे, जिल्हाध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांवरील सातत्याने होणाऱ्या अन्यायाविरोधात कारवाई करण्यासाठी सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला आघाडीच्या वतीने पोलीस आयुक्तालय येथे आयुक्त एम राजकुमार यांना निवेदन देण्यात आले. बदलापूर घटनेच्या पार्श्वभूमीवर संबंधित नराधमाला फाशी देण्यात यावी, अशा घटना घडू नयेत यासाठी पोलीस प्रशासन यांनी स्थानिक पातळीवर वैयक्तिक लक्ष ठेवावे अशी मागणी यावेळी करण्यात आली. या निवेदनामध्ये प्रमुख मागण्या: प्रत्येक चौकाचौकात सीसीटीव्ही कॅमेरे लावणे, दामिनी पथक, मार्शल आणि भरोसा सेलच्या माध्यमातून परिसंवाद आयोजित करणे आणि त्याच अनुषंगाने चर्चासत्र भरवणे, टोल फ्री नंबरची माहिती सर्व कॉलेज शाळांमध्ये विद्यार्थ्यांना देणे, समाज प्रबोधन करणे आदी मागण्यांवर भर टाकण्यात आला. या निवेदनाची पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी लवकरच दखल घेऊ असे आश्वासन दिले. सदर निवेदन देतेवेळी राष्ट्रवादी महिला आघाडीच्या शहराध्यक्षा संगीता जोगधनकर, युवती अध्यक्ष किरण माशेलकर, सुरेखा घाडगे, प्राजक्ता बागल, प्रियांका कांबळी यांची उपस्थिती होती. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.